नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिता ॲग्रोस्टार कृषीज्ञानामध्ये आपलं स्वागत करत आहे. आजच्या कृषीज्ञानामध्ये आपण पाहणार आहोत भेंडी पिकातील रस शोषक मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना. शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकात मावा कीड ही जास्त प्रमाणात नुकसान करते, परिणामी भेंडी पिकाच्या उत्पादनात घट होते. तर या मावा किडीची लक्षणे काय आहेत व त्यावर नियंत्रण कसे करावे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. लक्षणे: ही कीड भेंडीच्या पानातून तसेच कोवळ्या भागातून रस शोषण करते. याशिवाय ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड आणि चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो व झाडाची वाढही खुंटते. या कीडीच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने माव्याच्या समूहासह तोडून नष्ट करावी. या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास पिकावर ॲसिटामाप्राइड 20% SP घटक असणारे मॅड्रिड हे 20 ते 40 ग्रॅम किंवा थायोमेथॉक्झॅम 25% WG घटक असणारे क्रूझर हे 40 ते 80 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात घेऊन पाण्यात मिसळून फवारणी करावी. जरुरीप्रमाणे कीटकनाशकाच्या फवारण्या आलटून पालटून 10 दिवसाच्या अंतराने कराव्यात. आमचा हा ॲग्रोस्टार कृषी सल्ला तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व ॲग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याबरोबरच आजच ॲग्रोस्टार ॲप डाउनलोड करून कृषी ज्ञानला फॉलो करा. धन्यवाद.